आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली आहे, यामुळे नृसिंहवाडी येथे श्री दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सरासरी दुपटीने वाढली आहे. यामुळे दत्त मंदिर गर्दीने अक्षरशः फुलून गेले आहे. भाविकांच्या सोयीसाठी निवारा मंडप उभारण्यात आला आहे. मुंबई, पुणे, इतर जिल्ह्यातून तसेच कर्नाटकातून भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांना उन्हात लवकर दर्शन मिळावे म्हणून 3 दर्शन रांगा करण्यात आल्या आहेत. धार्मिक विधींच्या कारणासाठी मंदिर भाविकांनी फुलले आहे. तसेच मुक्कामासाठी आलेल्या भाविकांमुळे लॉजिंग ही फुल्ल झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने पार्किंग, पिण्याचे पाणी व स्वच्छतेच्या सोयींचे नियोजन केले आहे. सुट्टीच्या पार्श्वभूमीवर महामंडळाकडून जादा बसची सोयही करण्यात आली आहे. नृसिंहवाडीहून नवा महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र अणुजे.